हेलो स्टूडेंट्स, इन टुडेज टॉपिक वी आर गोइंग टू कंसिडर अगेन ह्यूमन मेल रिप्रोडक्टिव सिस्टम. इन आवर लास्ट लेक्चर वी हैव स्टडीड दैट मेल रिप्रोडक्टिव सिस्टम गेट क्लासिफाइड इनटू द फोर डिफरेंट पार्ट. सो एज पर दैट फर्स्ट पार्ट इज प्राइमरी सेक्स ऑर्गन विच इज नथिंग बट द टेस्टिस. अपन टेस्टिसला पहिल्यांदा कन्सिडर केलं, देन सेकंड कन्सिडर केलं ते आहेत आपले ऍक्सेसरी ग्लँड्स, त्याच्यानंतर कन्सिडर करणार आपण ॲक्सेसरी डक्ट, अँड लास्ट पार्ट आहे तो आहे आपला एक्सटर्नल जिनायचेलिया. आता याच्यापैकी आपण टेस्टिसचा पार्ट लास्टचे जे काही आपले प्रिव्हियस लेक्चर होते त्यांच्यामध्ये आपण कन्सिडर केलं. मग त्याच्यामध्ये काय काय कन्सिडर केलं आपण, आपण पहिल्यांदा ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याला समजून घेतलं, देन पाहिलं आपण LS ऑफ टेस्टिस, देन त्याच्यानंतर आपण पाहिले होते ते होते TS ऑफ टेस्टिस, अँड आफ्टर दॅट इन टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू मूव टू अंडरस्टँड द ॲक्सेसरी डक्ट्स. सो आजच्या टॉपिकमधला आपला पहिला टॉपिक आहे तो आहे ॲक्सेसरी डक्ट और डक्ट्स. बर, आता सर्वात पहिल्यांदा हे ॲक्सेसरी डक्ट्स का उपयोगाचे आहेत. आता सपोज आपण कन्सिडर करतो जे काही सिक्रिएशन असतील, जे पण काही लिक्विड फॉर्ममध्ये सोल्युशन असेल, ह्या सर्वांना कॅरी होण्यासाठी काहीतरी एक चॅनल किंवा काहीतरी एक वे असा पाहिजे की ज्याच्या थ्रू ते फर्दर काय होऊ शकतात, ते फ्लो होऊ शकतात. इन द सेम मॅनर ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये त्यांच्या ग्लँड थ्रू जे पण काही सिक्रिएशन होणार आहेत, हे सिक्रिएशन अलॉंग विथ दॅट सपोज युरिनेशन असेल, अगेन तो जो काही युरिनचा पार्ट असेल त्याला अगेन परत फर्दर मूव्ह ऑन होण्यासाठी काही चॅनल लागतात, आणि दिस चॅनल्स आर इन द फॉर्म ऑफ डक्ट. हे डक्ट हेल्प करतात, कुठेतरी असिस्ट करतात, कुणाला? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला. आणि म्हणून आपण त्यांना कन्सिडर करणार आहोत, दीज आर द ॲक्सेसरी डक्ट्स. आता हे ॲक्सेसरी डक्ट्स आहेत किती, पहिल्यांदा आपण त्यांची एक लिस्ट करून घेऊयात. सो लेट स्टार्ट विथ दॅट. फर्स्ट वन कन्सिडर करणार आहोत ते आहेत आपले रेटे टेस्टिस. देन सेकंड कन्सिडर करणार आहोत ते आहेत आपले वास एफरन्स, और वी कॅन से द एफरन्शियम, राईट. थर्ड वन इज इपिडिडायमिस. देन फोर्थ वन इज वास डिफरन्शिया. फिफ्थ वन इज इजॅक्युलेटरी डक्ट. Ejaculatory duct, and last one is urethra. आता हे जे सिक्स आहेत ह्यांना आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला डिटेलमध्ये कन्सिडर करायचे आहेत. काय काय सांगितलेत आपण? द फर्स्ट ॲक्सेसरी डक्ट इज रेटेटेस्टिस. वी आर क्वाईट फॅमिलियर विथ दिस टर्म. लास्ट लेक्चरमध्ये आपल्याला एक नाव होऊन गेलं रेटेटेस्टिस. आता अगेन आज आपण त्याची पोझिशन लर्न करणार आहोत. देन आहेत वास एफरन्शिया. आता ह्या दोघांमध्ये जर कन्सिडर केले तर एक आहेत वास एफरन्शिया आणि दुसरे आहेत वास डेफरन्शिया. अगेन दिस टू ट्युब्युलर स्ट्रक्चर आर क्वाईट डिफरंट फ्रॉम इच अदर. देन इपिडिडायमिस, अगेन वन ऑफ द इम्पॉर्टंट डक्ट विच प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्म ऑफ फॉर द स्टोरेशन ऑफ स्पर्म, बट ऑन द टेम्पररी बेसिस. आफ्टर दॅट वास डेफरन्शिया इज देअर, अ लॉंग मस्क्युलर ट्युब्युलर स्ट्रक्चर इज देअर. Afterwards, ejaculatory duct is there, which are showing the common opening, and it further get open into the urethra. And last one is urethra. So let's start with that. Pahilanda consider karuyat apan rete testis. Ata yachyasathi aplyala kay karava lagel? Apan parat ekda testisa ek longitudinal section consider kela hota, tela roughly parat ekda pahuyat kay hote te. अशी काहीशी एक डायग्राम होती, आपण इथे त्याला मेन्शन करायचा प्रयत्न करतो आहे. आता आपण हे रफ स्ट्रक्चर जे आहे त्याला कन्सिडर करूयात, म्हणजे आपल्याला परत एकदा मागचा जेवढा काही टॉपिक असेल तो समजायला मदत होईल. आपण काय पाहिले होते, जे ओव्हल शेपच्या टेस्टिस पाहिल्या होत्या, पेअर फॉर्ममध्ये होत्या, ह्या सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करतात जस्ट बिकॉज ऑफ दे आर प्रायमरी सेक्स ऑर्गन, राईट. ह्या टेस्टिसला कन्सिडर केलं आणि त्याला जर आपण असं एक व्हर्टिकल सेक्शन दिला, दॅट व्हर्टिकल सेक्शन इज नथिंग बट LS, that means the longitudinal section of testes, right? आता जेव्हा आपण टेस्टिसला कन्सिडर केलं, इट इज एक्सटर्नली लाईन्ड बाय द थ्री डिफरंट लेअर.
ह्याच्यामध्ये फर्स्ट लेयर कन्सिडर केला होता तो होता ट्युनिका अल्ब्युजिया. आउटसाइड द ट्युनिका अल्ब्युजिया देर इज अ फॅट लेयर स्ट्रक्चर अँड इट इज कन्सिडर्ड ॲज ट्युनिका वजायनालिस. अँड इनर टू द ट्युनिका अल्ब्युजिया, अल्ब्युजियाला अजून इनर साईड एक थीन वॅस्क्युलर असतं म्हणून आपण त्याला म्हणतो ट्युनिका वॅस्क्युलासा, राईट. आता ह्याच्यामध्ये हे जे तीन लेअर आहेत त्याला आपण समोर दाखवायचा प्रयत्न करूयात म्हणजे आपल्या थोडेशा कॉन्सेप्ट अगेन क्लिअर होईल. आपण असं सांगितलं होतं की हे जे काय टेस्टिसचा पार्ट आहे सो ह्या टेस्टिसच्या पार्टमध्ये आपण पहिल्यांदा दाखवूयात हा होता ट्युनिका अल्ब्युजिया, लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. देन आउटसाईडचा जो असेल त्याला लेबल करूयात, हा सर्वात आउटर मोस्ट आहे. देन हा मधला जो ॲक्च्युली कॅप्सूल फॉर्म करतो तो झाला ट्युनिका अल्ब्युजिया. अँड दिस ट्युनिका अल्ब्युजिया फर्दर इनफोल्ड इनवर्ट साईड. काय सांगतो आपण, हा ट्युनिका अल्ब्युजिया आतमधल्या बाजूने सर्टन फोल्ड दाखवतो अँड जस्ट बिकॉज ऑफ इट्स नेचर दे फॉर्म नियर अबाउट 200 to 300 लोब्युल्स. लोब म्हणजे स्पेसिफिक अशी जागा, स्पेसिफिक कंपार्टमेंट्स. सो ह्यांनी काय केलं इथे, हे अशा पद्धतीने, आता आपण याला थोडेसे आज थोड्या वेगळ्या ब्रॉड फॉर्ममध्ये पाहतोय, राईट. आता हे सर्व काय झालेत, हा जो काही ट्युनिका अल्ब्युजिया आहे त्यानेच आतमध्ये फोल्ड केल्यामुळे हे लोब्युल तयार झाले, राईट. अँड दिस ईच लोब्युल फर्दर कन्सिस्ट ऑफ 1 to 4 और समटाइम्स 1 to 3 सेमिनी फेरस कॉन्वोलेटेड ट्यूब्युल. ह्यांच्या आतमध्ये कोण सापडणार आपल्याला, हे काहीसे अशा फॉर्ममध्ये किंवा हे थोडेसे कॉइल्ड फॉर्ममध्ये असतात. हे एक असतील, दोन असतील, तीन असतील किंवा चार असतील, आता हे डिपेंड्स. हे दाखवतो आहे आपण, दीज आर नथिंग बट दी सेमिनिफेरस ट्यूबल्स, राईट. आता आपण इथेच पोहोचणार आहोत, रेटेटेसिसला जायचं आहे पण सुरुवात आपल्याला इथून करायची. नाव दिस सेमिनिफेरस ट्यूब्युल फर्दर बिकम स्ट्रेट. आता ह्या काय झाल्यात, ह्या ज्या काही सेमिनिफेरस ट्यूब्युल आहेत ह्या स्ट्रेट झाल्या. आतमध्ये कशा होत्या, ह्या कॉन्वोलेटेड फॉर्म होता. कॉन्वोलेटेड अगेन नाव गेलं आपल्याला, कॉन्वोलेटेड म्हणजे ते थोडंसं ट्युब्युलर आहेत पण ते कसे आहेत, स्वतःमध्येच इंटँगल फॉर्ममध्ये असेल किंवा थोडंसं बऱ्यापैकी लूप किंवा कॉइल्ड स्ट्रक्चर दाखवतात. इथे पाहून एक अंदाज येईल आपल्याला, आपण स्ट्रेट दाखवलेले नाही आहेत. सो दिस सेमिनिफेरस ट्यूब्युल 1, 2, 3, 4 3 to 4 किंवा 1, 2 आपण असे दाखवू शकतो, इट फर्दर्स बिकम स्ट्रेट. स्ट्रेट झाल्यानंतर इट गेट ओपन इन टू द नेटवर्क ऑफ ट्यूब्युल्स. हे सगळे पुढे जाऊन इथे एक ट्यूब्युलचं नेटवर्क फॉर्म होताना दिसतं. नेटवर्क माहिती आहेत आपल्याला, कॅपिलरीज वगैरे किंवा आर्टरीज असतील, वेन्स असतील, ते कशा पद्धतीने एकावरती एक येऊन अशा फॉर्ममध्ये नेटवर्क फॉर्म करतात. अँड दिस सेमिनिफेरस ट्यूब्युल ऑफ टेस्टीज ॲट द पोस्टेरियर ऑफ ट्यूब्युलर नेटवर्क अँड दिस रिजन इज नोन ॲज रेटे टेस्टीज. रेटे टेस्टीज समजायला मदत होते. काय आहे रेटे टेस्टीज, आपण त्याला कन्सिडर करतो आहे. काय सांगितले आपण, ऑल सेमिनिफेरस ट्यूब्युल्स. आता आपण थोडेसे शॉर्टकट फॉर्म पाहतो आहे. ऑल सेमिनिफेरस ट्यूब्युल ऑफ टेस्टीज. टेस्टीज, एका टेस्टीजमध्ये किती सेमिनिफेरस ट्यूब्युल असतील, फार फ्रिक्वेंटली विचारला जाणारा क्वेश्चन. लास्ट एका लेक्चरमध्ये याच्या बाबतीत आपण बोललो होतो. काय सांगितलं, एका टेस्टीजमध्ये लोब्युल्स किती आहेत, 200 to 300. एका लोब्युलमध्ये सेमिनिफेरस ट्यूब्युल किती आहेत, 1 to 4. जर क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं की ह्याच्यापैकी 250 एवढे लोब्युल आहेत अँड इच लोब्युल फर्दर कन्सिस्ट ऑफ 3 सेमिनिफेरस ट्यूब्युल, देन द टोटल नंबर ऑफ सेमिनिफेरस ट्यूब्युल पर टेस्टीज इज किती असणार आहे. सिम्पल त्याच्यानुसार पाहणार, जर 300 लोब्युल सांगितलेत आणि एका याच्यामध्ये 3 अशा जर सेमिनिफेरस ट्यूब्युल असतील तर आन्सर येईल 900. 250 लोब्युल अँड इच लोब्युल फर्दर इफ कन्सिस्ट ऑफ 3 सेमिनिफेरस ट्यूब्युल देन द टोटल सेमिनिफेरस ट्यूब्युल पर टेस्टीज इज 750. सो याच्यावरती थोडंसं लक्ष द्यायचं, क्वेश्चन कसा येतो, पण याच्यावरती बऱ्याच वेळेला नीटमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. सो हा पार्ट आपला क्लिअर झाला आहे, थोडंसं पुढे जातो आपण. ऑल सेमिनिफेरस ऑफ टेस्टीज ॲट
द पोस्टेरियर साइड. आता ही पोस्टेरियर साइड का आहे, हे जे काही टेस्टीज आहेत, आता हा आपण त्याचा एक लॉन्जिट्यूडनल सेक्शन घेतला आहे. सो थोडासा बॅकवर्ड बाजूला फ्रंट साइड असेल तर आपण कन्सिडर करतो अँटेरियर साइड. मला जर मागच्या बाजूच्या संदर्भात बोलायचं असेल ती झाली पोस्टेरियर साइड. सो ॲट द पोस्टेरियर साइड फॉर्म्स द नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल, नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल. अँड धीस नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल म्हणजे कोणता पार्ट आहे, हा मधला जो पार्ट दिसतोय तो. दिस नेटवर्क ऑफ ट्यूब्यूल इज नोन ॲज अ रेटेटेस्टिस. सो स्ट्रक्चरली समजलं म्हणजे आपण त्याला डिफाईन करून घेतलं, डायग्रामॅटिकली इथे कन्सिडर केलं आहे. आता फंक्शनबद्दल बोलूयात, व्हॉट विल बी द रोल ऑफ दॅट रेटेटेस्टिस. ट्यूब्युलर आहे, मगसपासून सांगतोय सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे टेस्टिसच्या. ट्यूब म्हटलं की ते काही ना काही कंडक्ट करणारे, आणि आपला आजचा टॉपिकच आहे ॲक्सेसरी डक्ट. डक्ट काय करतायत, एक चॅनल प्रोव्हाइड करून देतात, म्हणजेच नो डाऊट ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूलसुद्धा काय करणार आहेत, कंडक्ट करणार आहेत. आता ह्या कुणाला कंडक्ट करतायत, व्हॉट इज द प्लेस ऑर व्हॉट इज द साईट ऑफ स्पर्माटोजेनेसिस. जर सपोज आपल्याला असा क्वेश्चन आला, फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज मीन बाय द स्पर्माटोजेनेसिस. स्पर्माटोजेनेसिस मीन्स व्हॉट, फॉर्मेशन ऑफ स्पर्म. कुठे फॉर्म होतात, त्यांची एक्झॅक्ट लोकेशन ऑर साईट, साईट इज हियर सेमिनिफेरस ट्यूब्यूल. ह्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल इथे स्पर्म तयार होत असतील तर कॅरी करून न्यायचं काम ट्यूब्यूलचं आहे. मग ते ट्यूब्यूल काय काम करतील, टू कॅरी द स्पर्म विच आर जनरली प्रोड्यूस इन सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूलपासून एकत्र नेटवर्क येऊन तयार झालेले हे रेटेटेस्टिस. मग त्यांचं फंक्शन काय आहे, टू कॅरी ऑर कंडक्ट स्पर्म विच प्रोड्यूस्ड इन सेमिनिफेरस ट्यूब्यूल. हे क्लिअर आहे, आपला फर्स्ट ॲक्सेसरी डक्ट इथे संपला, एवढा सिंपल आहे. जाऊयात आपण दुसऱ्या वास एफरन्सकडे. 12 to 20 फाईन ट्यूब्यूल, हिअर विल मेन्शन द फाईन ट्यूब्यूल, टुगेदरली गेट ओपन इन टू द इपिडिडायमिस. बघा आता आपलं परत बारीक लक्ष, कारण हे नियर अबाउट डक्ट आहेत, म्हणजे सगळेच्या सगळे ट्यूब्युलर फॉर्म, चॅनल, काहीतरी कॅरियर अशाच फॉर्ममध्ये. आता वास एफरन्शिया, एफरन्शिया आणि डिफरन्शियामध्ये कायम लक्ष द्यायचं आहे. जर सपोज आपण बाहेरून एक्सटर्नली जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम पाहतो, डायग्राममध्ये आपल्याला वास एफरन्स दिसतो का वास डेफरन्स दिसतो, जर आपण तिथे कन्सिडर केला तर दोन्ही बाजूंना एक आपल्याला पेअर ऑफ ट्यूब्युलर स्ट्रक्चर लॉंग इलॉंगेटेड अशा फॉर्ममध्ये दिसतं, इट इज वास डेफरन्शिया. आणि एफरन्स असतो तो मात्र आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये दिसत नाही, त्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला कन्सिडर करावं लागेल लॉन्जिट्यूडनल सेक्शन ऑफ टेस्टीज. मग याच्यामध्ये कुठे आहे त्याला पाहूयात. पहिल्यांदा हे स्ट्रक्चर आहे काय, 12 to 20 फाईन ट्यूब्युल्स, हे सुद्धा ट्यूब्युलर स्ट्रक्चर आहेत, पण ह्या कम्पॅरेटिव्हली कशात खूप छोटे छोटे आहेत. 12 to 20 ह्या सर्व एकत्रित जाऊन पुढे ओपन होतात. इट फर्दर गेट ओपन इन टू द इपिडिडायमिस अँड दिस अगेन कलेक्शन ऑफ दिस फाईन ट्यूब्युल्स कॉल्ड एज वास एफरन्स. एफरन्सला पाहूयात आपण. आता इथून जर आपण कन्सिडर केले तर हे थोडेसे अगेन अशा फॉर्ममध्ये, आता हे बरेच नंबर ऑफ फॉर्ममध्ये आहेत. हे जे काही रिजन आहेत, हे जे काही कलेक्शन आहे ट्यूब्युलचं, ह्यांना कन्सिडर करणार वास एफरन्स. आता पुढचा पार्ट आपण लगेच ड्रॉ करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला त्याची एक आयडियाही येऊन जाईल काय आहे. आता इथे आपल्याला पुढे असं कन्सिडर करायचं आहे, आणि देन फर्दर ह्यांच्यापासून हा जो बाहेर निघेल याला आपण कन्सिडर करतो आहे, हा झाला आपला वास डेफरन्शिया. सो हा जो बाहेरच्या बाजूने दिसतो आहे हा वास डेफरन्शिया आहे, जो आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये जनरली दिसून येतो. आणि न दिसणारा जर कोणता पार्ट असेल, ते जे फाईन ट्यूब्युल्स असतील, तर ते वास एफरन्स आहेत. आता याला आपण थोडंसं क्लिअर करूयात. इथे ह्या फॉर्ममध्ये आपल्याला हे छोटे छोटे असे जे नेटवर्क फॉर्ममध्ये दिसले, सगळे कुठून आले, सेमिनिफेरस ट्यूब्युलपासून जमा झालेले, हा नेटवर्क रेटेटेस्टिस. आणि ह्या रेटेटेस्टिसपासून पुढे स्ट्रेट झालेले
आणि प्लस फाईन ट्यूब हे फर्दर कुठे ओपन होत आहेत, हे ओपन होत आहेत याच्यामध्ये. आता आपण याला लेबल करूयात. हा जो पार्ट आहे तो आहे आपला इपिडिडायमिस. आता याला आपण थोडंसं काय करूयात, ब्रॉड करूयात, म्हणजे तुम्हाला क्लिअरली विजिबल फॉर्ममध्ये हे दिसते. ठीक आहे, हा जो पार्ट झाला हा झाला इपिजिडायमिस. हे जे आहेत हे झाले सेमिनिफेरस ट्यूब्युल, जे लोबियलच्या आतमध्ये आहेत. आणि ह्या दोघांच्या मध्ये दोन जंक्शन आली असं म्हणूयात आपण. फर्स्ट जंक्शन काय होतं, रेटेटेस्टिस. रेटेटेस्टिसपासून पुढे पासून कुठे झालेत, वास एफरन्सकडे. आणि मग हे वास एफरन्स काय करत आहेत, कुठे जाऊन ओपन झाले, दे फर्दर गेट ओपन इन टू द इपिडिडायमिस. दॅट मीन्स अगेन द फंक्शन ऑफ दॅट वास एफरन्स इज अगेन टू कंडक्ट स्पर्म into the head region of epididymis. करणार काय आहेत, ह्यांनी सुद्धा स्पर्म कॅरी करत आहेत. कुठे पोहोचवले, एफरन्सकडे. एफरन्स कुणाकडे पोहोचवणार आहे, इपिडिडायमिसकडे. मग इपिडिडायमिसच्या कोणत्या रिजनकडे, तर ते पहिल्यांदा हेड रिजनकडे घेऊन जातात. देन फर्दर इट गेट फॉरवर्ड टुवर्ड्स द मिडल रिजन ऑर द बॉडी अँड देन फर्दर लास्टली गेट सेंड टू द टेल रिजन ऑफ इपिडिडायमिस. इपिडिडायमिसला कन्सिडर करूया. आता याच्यामध्येच आपण स्ट्रक्चर फंक्शन दोन्ही कन्सिडर करतो आहे. मला जर इपिडिडायमिसबद्दल सांगायचं असेल तर हा कसा आहे, इपिडिडायमिसला कन्सिडर केला तर हा थोडासा इलॉंगेटेड नेचरचा आहे असं म्हणूयात आपण. इट इज इलॉंगेटेड फ्लॅटन्ड स्ट्रक्चर, राईट. कुठे प्रेझेंट असतात, इट इज लोकेटेड पोस्टेरो लॅटरल ऑफ ईच टेस्टीज. फार इम्पॉर्टंट ह्याची पोझिशन. आता आपल्याला नंबर ऑफ टेस्टीज किती सापडल्या ह्युमन मेल बॉडीमध्ये, पेअर म्हणजे दोन. दोन टेस्टीज असेल तर दोन्हीही टेस्टीजच्या पोस्टेरो लॅटरल अशा रिजननुसार आपल्याला बेसिकली काय दिसतात, इपिडिडायमिस प्रेझेंट असलेल्या दिसून येतात. आता थोडंसं कन्सिडरेशनसाठी आपण काय करूयात, हा एक थोडासा आपल्याला रेक्टँग्युलर शेप दिसतो आहे, आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण ह्याला ओवल शेप कन्सिडर करूयात. हा झाला अँटेरियर, हा झाला पोस्टेरियर. मी जर त्याच्या ह्या दोन्ही साईडवेजला जर कन्सिडर केलं तर हे झाले लॅटरल. मला जर पोस्टेरो लॅटरल असं म्हणायचं असेल, सध्या फॉर अन एक्झाम्पल आपण कन्सिडर करतो आहे हे काय आहे टेस्टीस. मग जर पोस्टेरो लॅटरल कंडिशन घेतली तर ती कशी असेल, मागेही असली पाहिजे आणि लॅटरल साईडला पण असली पाहिजे. सपोज हे जर इपिडिडायमिस असेल तर ते अशा बाजूने असतील, म्हणजे काही सर्टन पार्ट त्यांचा पोस्टेरियर रिजनला पण आहे आणि काही कसं आहे त्यांच्या लॅटरल साईडला पण आहे. सो ह्यांना कन्सिडर केलं जातं, दे आर पोस्टेरो लॅटरल ऑफ ईच टेस्टीज. आणि हेच जेव्हा केव्हा आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलं होतं तिथे जर तुम्हाला आठवत असेल तर आपण हे अशा पद्धतीने इथे इथे ह्या दाखवल्या होत्या दोन्ही बाजूंना टेस्टीज. हे होते आपले वास डेफरन्स. वास डेफरन्स आल्यानंतर इथे ह्या बाजूला इथे अशा फॉर्ममध्ये आपण नेहमी दाखवतो. सो हे ॲक्च्युली काय आहेत, हे बॅक साईडला आणि प्लस साईडवेजला पण दिसतात. सो ह्यांची कंडिशन किंवा ह्यांची पोझिशन इज कन्सिडर्ड ॲज पोस्टेरो लॅटरल ऑफ ईच टेस्टीज. सो हे फक्त जस्ट आपण कन्सिडर करण्यासाठी पाहतो आहे. बर, आता हे जे काही इपिडिडायमिस आहेत हे जर आपण पाहिले तर दे आर शोईंग द स्पेसिफिक. आता ह्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, एक तीन पार्ट दिसून येतात, राईट. इथे जर पाहिला तर वरती हा एक रिजन, मधला एक रिजन कन्सिडर केला जातो आणि एक थर्ड रिजन कन्सिडर केला जातो. सो आपण याला समजूयात, इट फर्दर गेट डिफरन्शिएटेड इन टू द थ्री पार्ट अँड द पार्ट इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट. फर्स्ट वन इज हेड रिजन, सेकंड आहे त्याला म्हणणार आहोत आपण बॉडी रिजन, थर्ड वन इज टेल रिजन. इट इज ऑल्सो नोन ॲज, जर मला हेडला कन्सिडर करायचं असेल, इट इज कॅप्यूट इपिडिडायमिस नाव आहे त्याचं. बॉडीला जर कन्सिडर करायचं असेल देन इट इज नोन ॲज कॉर्पस इपिडिडायमिस अँड टेल इज क्वाडा इपिडिडायमिस, राईट. आता हे तीनही स्ट्रक्चर तिथे कसे दिसत आहेत, काय काय काम परफॉर्म करतात, पोझिशन कुठे आहे, त्यांनाही आपण कन्सिडर करूयात. काय सांगतो आहे आपण, फर्स्ट सांगितलं की हेड रिजन जो आहे तो, आता आपण थोडंसं काय करूयात, हेड रिजनला हायलाईट करूयात. हा जो काही हा एवढा रिजन आहे, हा एवढा वरचा हेड रिजन आपल्याला बेसिकली माहिती आहे, आपला सर्वात वरचा जो रिजन असतो तो. सो हेड इट इज कॉइट सोलन पार्ट
तिघांना जर कन्सिडर केलं तर बऱ्यापैकी हा वरचा पार्ट जो असतो तो थोडासा बल्ज फॉर्ममध्ये असतो. सो इट इज सोलन पार्ट लोकेटेड ॲट द क्रेनियम ऑफ टेस्टीज. टेस्टीजच्या डोक्यावरती असं म्हणूयात आपण. दीज आर द टेस्टीज. टेस्टीजच्या वरती हेड रिजनला आहे. पार्ट कसा आहे? सोलन पार्ट. लोकेशन कुठे आहे त्यांचं? क्रेनियम ऑफ टेस्टीज, टेस्टीजचं डोकं असं म्हणूयात आपण. सो अशा पद्धतीने हा जो रिजन आहे त्याला म्हटलं जातं कॅपिट. आपण मेन्शन करूयात कसा होता हा सोलन पार्ट होता. लोकेशन वाईज कुठे प्रेझेंट होता? तो होता क्रेनियम ऑफ टेस्टीज. आता हे तेच आहे हां, त्याचं हेड म्हणजेच टेस्टीजचा क्रेनियम पार्ट, वरचा अपर रिजन. बट आता कोण रिसीव्ह करतंय हां, हा पार्ट काय रिसीव्ह करतो आहे? द हेड रिजन ऑफ इपिडिडायम इज रिसीव्ह्स स्पर्म कॅरीड बाय द वास एफरन्स. परत स्टार्टिंगपासून. सेमिनिफेरस ट्यूबलने स्पर्म प्रोड्यूस केले, तिथून ते गेले रेटेड एस्टीजकडे, रेटेड एस्टीजपासून ते पुढे पाठवले गेले वास एफरन्सकडे. वास एफरन्सपासून फर्स्टली जर त्यांना कोण रिसीव्ह करणार असेल तर ते असणार आहेत हेड ऑफ इपिडिडायमिस. किंवा यांना म्हटलं जातं ग्लोबस मेजर, ग्लोबस नॉर्मल अँड ग्लोबस मायनर. अशी ही नावं दिली आहेत, आपल्याला फक्त नावं लक्षात ठेवायची, राईट? बर, आता ह्यांचं फंक्शन काय सांगितलं? दे रिसीव्ह दिस स्पर्म, एवढंच फंक्शन आहे त्यांचं. सेकंड पार्ट बॉडी ऑर कॉर्पस इपिडिडायमिस. आता हा मधला जो मिडल पार्ट आहे इट इज बेसिकली लोकेटेड लॅटरल साईड ऑफ टेस्टीज. परत हे झाले आपल्या टेस्टीज. वरचा पार्ट होता तो पोस्टेरियो लॅटरल, म्हणजे तो संपूर्ण इपिडिडायमिस अशाच फॉर्ममध्ये आहे, पण जो एक्झॅक्ट लॅटरल साईडला येतो टेस्टीजच्या लॅटरल साईडला. सो मिडल पार्ट ऑर द बॉडी ऑफ इपिडिडायमिस इज लोकेटेड लॅटरल साईड ऑफ टेस्टीज. काय म्हणूयात? लॅटरल साईडला आहेत. बरं, दिस मिडल पार्ट हेल्प फॉर द स्टोरेशन ऑफ स्पर्म बट ऑन टेम्पररी बेसिस. अगदी टेम्पररी, थोड्या वेळासाठी जर स्पर्मला स्टोअर करून ठेवायचं असेल तर मदत कोण करतायत? बॉडी ऑफ इपिडिडायमिस, यांचा रोल संपला. आता येऊयात आपण टेलकडे. हा जो काही खालचा थोडासा नॅरो रिजन आहे ह्याला काय म्हणणार? द स्मॉलेस्ट किंवा लोएस्ट म्हणूया. हा लोएस्ट पार्ट झाला, हा अप्पर पार्ट झाला, मिडल पार्ट झाला. द लोएस्ट पार्ट ऑफ इपिडिडायमिस लोकेटेड ॲट द कॉडल रिजन ऑफ टेस्टीज. कॉडल म्हणजे आपल्याला हा कॉडल फिन झाला फिशच्या संदर्भामध्ये. त्यांची जी काही आपण टेल कन्सिडर करतो तिथे जो फिन असतो त्याला आपण कॉडल फिन म्हणतो. सो शेपटीजवळचा भाग, खालचा भाग म्हणजेच काय झाला तो कॉडल. सो लोकेशन कुठे आहे त्यांचं? कॉडल ऑफ टेस्टीज. आता हे पुढे काय करतायत? स्पर्म कुठून कुठे चाललेत? हे चाललेत सेमिनिफेरस ट्यूबलकडून, हे चालले पहिल्यांदा रेटे टेस्टीजकडे, रेटे टेस्टीजनंतर ते चाललेत. आपण ह्याला लेबल करूयात हा मधला पार्ट. हा होता आपला वास एफरन्स, ठीक आहे? आणि देन त्याच्यानंतर हा पार्ट आहे इपिडिडायमिस, म्हणजे पहिला हा, देन सेकंड, देन थर्ड. आता आपण काय करतो आहे त्या स्पर्मची जी काही जर्नी आहे ती कुठून कुठे चालली आहे? सेमिनिफेरस ट्यूबल टू द रेटे टेस्टीज फर्स्ट. From rete testis, it get delivered to the vas efferens. And from that vas efferens, it first get delivered at the head of epididymis. Then it get passes to the body of epididymis and further get sent to the tail of epididymis. आता ह्यांचे फंक्शन पाहूयात. आता आपण ह्यांचे कॉमन फंक्शन इथे कन्सिडर करूयात. आता कॉमनली काय काय सांगतायत हे फंक्शन? फर्स्ट ऑफ ऑल आपण काय सांगितलं? टेम्पररी काय स्टोअर करायचे होते आपल्याला? स्पर्म स्टोरेशन. टेम्पररी स्पर्म स्टोअर करून ठेवण्यासाठी यांचा इथे आपल्याला यूज होतो. आता टेम्पररी म्हणजे नियर अबाउट किती असतात? हे नियर अबाउट 12 to 18 असतील, किंवा एक 18 to 24 hours एवढा ड्युरेशन असतो. एवढ्या ड्युरेशनसाठी तिथे टेम्पररी स्टोअर केलं जातं. अपार्ट फ्रॉम दॅट दे ऑल्सो प्रोव्हाइड द न्यूट्रिशन. काय केले त्यांनी? न्यूट्रिशनसुद्धा प्रोव्हाइड केले. अँड अलॉंग विथ दॅट दे ऑल्सो हेल्प फॉर द फिजिओलॉजिकल मॅच्युरेशन ऑफ स्पर्म. फिजिओलॉजिकल मॅच्युरेशन म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणूया जे स्पर्म प्रोड्यूस होऊन तिथून पुढे चालले त्यांची जी फर्दर ग्रोथ किंवा एक सर्टन ड्युरेशनसाठी जी काय डेव्हलपमेंट असेल ह्या डेव्हलपमेंटलासुद्धा कोण हेल्प करतात? इपिडिडायमिस. सो हा महत्त्वाचा डक्ट
ह्यांच्या सर्वांमधला सगळेच महत्त्वाचे आहेत, पण हे जे आहेत ते मात्र तिथे स्टोअर करून ठेवतात, न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात आणि फर्दर स्पर्मच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा त्यांना स्वतःजवळ थांबवून देतात. आता एकदा का ह्यांची ही एवढी सगळी प्रोसेस कम्प्लीट झाली की मग मात्र आता इपिडिडायमिसपासून ते कुठे जाणार आहेत, वास एफरन्सकडे, परत वास एफरन्सकडे येऊयात. पहिल्यांदा सेमिनिफेरस ट्यूब्युल होत्या, सेमिनिफेरस ट्यूब्युलपासून गेले रेटेडेस्टीसकडे, रेटेडेस्टीसपासून गेल्या त्या वास एफरन्सकडे, एफरन्सकडून गेल्या सपोज ह्या इपिडिडायमिसकडे, आणि इपिडिडायमिसपासून आता ते चालले आहेत वास डेफरन्शिया. वास डेफरन्शिया कसं दिसतं हे स्ट्रक्चर? हे तर फारच लाँग आहे. मग इट इज लाँग पेअर ट्यूब्युलर स्ट्रक्चर. कसे आहेत हे, कुठे गेले आपल्या वास एफरन्शिया? लाँग आहे, पेअर आहे, ट्यूब्युलर स्ट्रक्चर आहे. मग याची काय लेंथ असावी? इट इज नियर अबाउट 30 सेंटीमीटर इन लेंथ. एवढं लॉंग आहे. इथे राहिली आपली इपिडिडायमिसची लेंथ. इपिडिडायमिस इट इज फॉर्म्ड ऑफ ट्यूब, लॉंग ट्यूब. ही लॉंग ट्यूब किती आहे माहिती आहे? 6 मीटर, बट इट इज इन कॉइल्ड फॉर्म. हा 6 मीटर आहे, म्हणजे लेंथ वाईज कन्सिडर केला तर इपिडिडायमिस हा जास्त लॉंगर आहे ॲज कम्पेअर्ड टू द वास डेफरन्शिया. पण वास डेफरन्शिया ही बऱ्यापैकी आपल्याला युनिफॉर्म वेमध्ये दिसते, ही मात्र कॉइल्ड फॉर्ममध्ये नाही आहे. इपिडिडायमिस जो आहे तो मात्र कॉइल्ड, हायली कॉइल्ड. आता इथे दाखवताना आपण फक्त सर्फेस त्यांचा कर्वी दाखवला आहे, पण इन जनरल जर ह्यांना कन्सिडर केले तर हे फार कॉइल्ड फॉर्ममध्ये असतात. आणि कॉइल्ड नेचर कायम स्मॉल स्पेसमध्ये मॅक्सिमम ॲकोमोडेशन प्रोव्हाइड करून देतात. म्हणजे काय? छोट्याशा जागामध्ये जर आपल्याला लांब लेंथ असलेलं एखादं स्ट्रक्चर जर फिक्स करायचं असेल तर त्याला कॉम्पॅक्ट वेमध्ये बसवणं, म्हणजे ते कॉइल्ड स्ट्रक्चर इझिली ॲडजस्ट होऊन जातं. चला, आलो आपण वास डेफरन्शियाकडे. सो स्ट्रक्चरली आपल्याला हे अशा पद्धतीने दिसले. आता जाऊयात फंक्शनकडे. काय असणारे फंक्शन? नो डाऊट आपलं मेन फंक्शन तेच आहे की स्पर्मला ट्रॅव्हल करून घेऊन जायचं आहे. मग ह्या सर्व जर्नीमध्ये टेस्टीसपासून, आता मी फक्त टेस्टीस बोलते, टेस्टीसपासून कुठे आले? इपिडिडायमिस. इपिडिडायमिसपासून फर्स्ट कुठे जातील? वास डेफरन्स. वास डेफरन्स जे काही स्पर्म रिलीज करेल ते इपिडिडायमिसच्या कोणत्या पार्टपासून रिसीव करतील? हेड रिजनपासून करतील, बॉडीपासून करतील, का टेलपासून करतील? इथे जी वास डेफरन्स दाखवली आहे, इट अरायजेस फ्रॉम द क्वाडा इपिडिडायमिस. हेडने काय केलं? जो वास एफरन्स होता त्याच्या थ्रू हे स्पर्म रिसीव केले. आणि जो वास डेफरन्स आहे, इट अरायजेस फ्रॉम द क्वाडल रिजन ऑफ इपिडिडायमिस. मग इथून त्यांनी ते रिसीव्ह केले आणि मग ते काय करणार आहेत? इट स्टार्ट टू असेंड इन टू द युरिनरी ब्लॅडर. काय चाललेत हे असेंड होत आहेत. असेंड होणे म्हणजे वरती चढणे. हे कुठे जाणार आहेत? सपोज आपण इथे कन्सिडर करतोय, हे इथून कुठे जाणार आहेत? इथे आपण काय करूयात? हा जो आपला एक युरिनरी ब्लॅडर आहे आपण ह्याला कन्सिडर करूयात. सो टेस्टीसपासून आले इपिडिडायमिस, इपिडिडायमिसपासून आले हे वास डेफरन्शिया, डेफरन्शिया, डेफरन्शियापासून हे असेंड होत आहेत अँड कुठे जाऊन पोचले ते? युरिनरी ब्लॅडरकडे. कसे गेले असतील हे? थ्रू इन गॉयनल कॅनाल. मी ह्या कॅनलवरती परत एकदा जोर देते, ह्याच्यावरती नीटमध्ये क्वेश्चन विचारला गेलेला आहे. आता आपण जेव्हा स्क्रॉटम पाहणार आहोत, एक्सटर्नल जेनेटेलियाचा पार्ट, त्याच्यामध्ये परत एकदा पाहणार, पण इथे टॉपिक आला म्हणून मी परत एकदा त्याचा उल्लेख करते. कारण असं आहे की जेव्हा फीचर डेव्हलपमेंट होत असते तेव्हा टेस्टीज अर्लियर डेव्हलपमेंटमध्ये दे जनरली गेट डेव्हलप. कुठे फॉर्म होतात ॲक्च्युली आपण असं कन्सिडर करूयात? ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. अँड देन दे फर्दर गेट डिसेंट इन टू द स्क्रॉटम. मग ते खाली कसे आले? थ्रू इनगॉयनल कॅनल. सेम वेमध्ये हे जे स्पर्म आहेत ते जेव्हा असेंड होतील आणि परत ॲब्डोमिनल कॅव्हिटीकडे जाऊन पोचतील तेव्हा त्या ॲब्डोमिनल कॅव्हिटीला, आता इथे आपण युरिनरी ब्लॅडर यूज केला शब्द, ॲक्च्युली तो तसा नाही आहे, ॲब्डोमिनल कॅव्हिटीकडे पोचवले जाणार. आणि तिथे पोचवत असताना ती ज्या कॅनल थ्रू जात आहेत त्या कॅनलला कन्सिडर करणार इनगॉयनल कॅनल. ह्याच्यावरती क्वेश्चन येतो. सो हा झाला आपला वास डेफरन्शियाचा पार्ट. स्ट्रक्चर समजलं, लॉंग ट्यूब्युलर आहे, त्याची आपण लेंथ कन्सिडर केली, फंक्शन वाईज कन्सिडर केले, ते काय होत आहेत? ते स्पर्मला असेंड करत आहेत. कुठे? ॲब्डोमिनल कॅव्हिटीकडे. कशाच्या सहाय्याने? थ्रू इनगॉयनल कॅनल. आता पुढे जाणार आपण, तो आहे आपला इजॅक्युलेटरी डक्ट. आता हा जो काही इजॅक्युलेटरी डक्ट आहे, आता आपल्याला परत त्याच्यावरती थोडंसं काय करायचं आहे? फोकस करायचं आहे. आपण काय दाखवूयात? हे इथे वरती अशा पद्धतीने हे झाले सपोज त्यांचे जे युरेटर असेल ते, ठीक आहे. आता इथे जर कन्सिडर केलं
हे असे वरतून पास होऊन येतात। आता आपल्याला त्याची ॲक्च्युअल डायग्राम माहिती आहे, सो आपण थोडीशी पटापट ही डायग्राम कन्सिडर करतोय। ती काय होते, जे युरेटर असेल वरतून बायपाससारखे वरून तिथून पास होतील। पास झाल्यानंतर इथे एक टेम्पररी आपल्याला असं काही असं एक बल्ब स्ट्रक्चर दिसतं। लास्ट लेक्चरमध्ये आपण यांचं नाव कन्सिडर केलं, ते होतं अँप्युला। यांचाही एक रोल आहे, ते म्हणजे अगेन परत थोड्या ड्युरेशनसाठी टेम्पररी ह्या स्पर्मला स्टोअर करून ठेवण्यासाठी अँप्युला हेल्प करते, राईट। देन त्याच्यानंतर हे असेच पुढे पास होत आहेत। पास होत असताना ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये किंवा आपण तिथे कन्सिडर करूयात की यांना इथे एक मस्क्युलर सॅक्युलर असं काहीतरी एक स्ट्रक्चर आहे, आणि हे स्ट्रक्चर आहे ते म्हणजे सेमिनल वेसिकल ऑर द सेमिनल वेसिकल, जी ग्लँड आहे, ठीक आहे। इकडच्या बाजूने सुद्धा आपण त्यांना कन्सिडर करूयात। आता हे ॲक्च्युली स्ट्रक्चर इथेही दाखवलं जातं, थोडंसं समजण्यासाठी आपण त्याला थोडंसं खाली कन्सिडर करतो आहे। हा याला वरती पाठवूयात, आपला जो वास डेफरन्स आहे तो वास डेफरन्स इथून खाली आला, हा इथून पास होतो आहे, हा ट्युब्युलर स्ट्रक्चर। पास झाल्यानंतर इथे टेम्पररी स्टोरेशनसाठी आपण अँप्युला दाखवला, अँप्युलानंतर आपण इथे वरती आपल्याला जी सेमिनल वेसिकल ग्लँड ज्याच्याबद्दल आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये बोलायचं आहे ह्यांना कन्सिडर करूयात। आणि देन फर्दर हे कॉमनली पुढे काय होत आहेत, हे जाऊन युरेथ्रामध्ये ओपन होत आहेत। आता आपण हा मधला पार्ट याला कन्सिडर करून घेऊयात, म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी समजेल की हा नक्की पार्ट आहे काय। आता इथे अगदी छोट्याशा पी साईजच्या, मग हा जो काही पुढचा पार्ट आहे आपण याला कन्सिडर करतो, कोपुलेटरी जो ऑर्गन आहे तो, ज्याला आपण म्हणणार आहोत पेनिस। आता हे आपण थोडंसं रफ वेमध्ये कन्सिडर करतो कारण आपल्याला फोकस करायचं आहे कोण कुठून कसं चाललं आहे ते। टेस्टीस झाले, टेस्टीसमध्ये दोन सापडले, रेटे टेस्टीस वास एफरन्शिया। टेस्टीसच्या वरती हे असं काही क्राऊनसारखं दिसतं आहे, पोस्टेरो लॅटरल वेला, हे झालं एपिडिडायमिस। एपिडिडायमिसच्या कॉडल रिजनपासून हा झाला वास डेफरन्शिया, वास डेफरन्शिया हा इथे अँप्युलर रिजन दाखवला। देन दोन सेमिनल वेसिकल ग्लँडच्या डक्ट, हे दोन कोण आहेत सेमिनल वेसिकल, ह्या दोन्हीही सेमिनल वेसिकल जी ग्लँड आहे त्या ग्लँडमधलं जे सिक्रिशन असणार आहे ते पोर करण्यासाठी कुणामध्ये, वास डेफरन्शियामध्ये त्यांची ही डक्ट आहे। आणि जेव्हा केव्हा सेमिनल वेसिकलची डक्ट, वास डेफरन्शियाची डक्ट, हे दोन्ही डक्ट एकत्र येतात बाय द युनियन ऑफ वास डेफरन्शिया अँड द सेमिनल वेसिकल डक्ट, देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ इजॅक्युलेटरी डक्ट। ही कॉमन डक्ट आहे। कशी फॉर्म झाली ही कॉमन डक्ट? ही कॉमन डक्ट आपण असं सांगितलं, जी सेमिनल वेसिकल ग्लँड आहे यांची डक्ट प्लस वास डेफरन्शिया हे जे ट्युब्युलर स्ट्रक्चर, म्हणजे अगेन हे काय आहे इथे कन्सिडर केलं, हे सुद्धा आहे डक्ट। ह्या दोघांच्या युनियनपासून जी डक्ट तयार होते हिला म्हणतात इजॅक्युलेटरी डक्ट। मग आता ही सिंगल डक्ट असेल का, एका बाजूला आहे तशीच ती दुसऱ्या बाजूला पण दिसेल। मला जर तिला दाखवायचं असेल तर ही आहे आपली वास डेफरन्शिया, राईट। ही झाली आपली वास डेफरन्शिया, ही इथून येते वास डेफरन्शियाची ही डक्ट आणि प्लस ही इथे आली। सो दोघांपासून आपण हा पुढचा रिजन कन्सिडर करूयात। सो हा जो काही रिजन असणार आहे ह्याला म्हणूयात आपण इजॅक्युलेटरी डक्ट, इजॅक्युलेटरी डक्ट। आता जर आपल्याला इजॅक्युलेटरी डक्टपासून जर पाहायचं असेल, सो बेसिकली इट अरायझेस फ्रॉम द, कुठून सांगणार आपण, युरिनरी ब्लॅडरपासून, म्हणजे त्याच्या जस्ट खाली, पण दोघांच्या युनियनपासून तयार झाली वास डेफरन्शिया आणि इपिडिडामिस। तुम्हाला हे एकदा समजलं, डायग्राम समजली की याच्यामध्ये कसेही क्वेश्चन विचारले तरी तुम्ही अगदी इझिली त्याला आन्सर करू शकता, इजॅक्युलेटरी डक्ट। मग काय फंक्शन असेल इजॅक्युलेटरी डक्टचं, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये काय काय आले परत आपलं लक्ष असलं पाहिजे। आपण काय सांगितलं, इजॅक्युलेटरी डक्टमध्ये हे इथून कोण आलेत, हे आलेत स्पर्म। कुठे चाललेत, वासा डेफरन्शियाकडे, वासा डेफरन्शिया थ्रू ते कुठे चाललेत, थोड्या वेळासाठी अँप्युलाकडे आले, अँप्युलाकडे आल्यानंतर आता ते काय चाललेत, ते चाललेत इजॅक्युलेटरी डक्टकडे। पण फक्त स्पर्म आहेत का तिथे, नाही, अलॉंग विथ द स्पर्म दॅर इज अ सिक्रिशन ऑफ सेमिनल वेसिकल ग्लँड, हे दोन्हीही मिळून येतात अँड देन इट फर्दर गेट ओपन इन टू द युरेथ्रा। आता ते कुठे जाऊन ओपन झाले, युरेथ्राकडे, म्हणजे ह्यांचं काम पण कळालं आपल्याला। एकतर काय सांगितलं आपण, वास डेफरन्शिया आहेत ते पुढे काय करतायत, वास डेफरन्शियाच्या
कॉन्टॅक्ट मध्ये दोन सेमिनल वेसिकल ग्लँडचा डक्ट आल्या. ह्या डक्टला आणि वरतून आलेली वास डिफरेंशिएटची डक्ट हे दोन्ही मिळून युनियन होऊन इजॅक्युलेटरी डक्ट तयार झाली. आणि ही जी इजॅक्युलेटरी डक्ट आहे ही सेमिनल वेसिकल थ्रू सिक्रेट होणारं सिक्रिएशन अँड स्पर्म यांना फर्दर कुठे पोअर करतायत, कुठे जाऊन ओपन होत आहेत, ते जाऊन ओपन होणार आहेत युरेथ्रामध्ये. म्हणजे आता आपण चाललो आहे युरेथ्राकडे. ह्यांचं स्ट्रक्चर कन्सिडर केला, बेसिक काय लक्षात ठेवायचं आहे, ह्या दोघांच्या युनियनपासून तयार झालेली डक्ट इजॅक्युलेटरी डक्ट. समजतंय? आता जाऊयात आपण युरेथ्राकडे. आता हा जो काही युरेथ्रा पार्ट आहे, युरेथ्रा पार्ट म्हणजे आपण हा इथून इथपर्यंतचा पार्ट कन्सिडर करणार. इट अरायझेस फ्रॉम द युरिनरी ब्लॅडर, इथून स्टार्ट झालं आहे. अँड देन फर्दर, आता याच्यामध्ये काय काय आहे तर आता मला जर इथे दाखवायचं असेल तर इथे अजून एक ग्लँड आहे, द प्रॉक्सिमल पार्ट ऑफ प्रोस्टेट ग्लँड. हा मॅक्सिमम जो पार्ट आहे हा कुणी सराउंड केलेला असतो, अगेन युरेथ्राचा पार्ट, हे लक्षात येते. किंवा आपण असं म्हणूयात युरेथ्राचा प्रॉक्सिमल म्हणजे वरचा जो पार्ट आहे, इट गेट सराउंडेड बाय द सेकंड ग्लँड. आणि ह्या सेकंड ग्लँडला नाव दिलं होतं, ती होती आपली प्रोस्टेट ग्लँड. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकलं असेल की मेलमध्ये प्रोस्टेट कॅन्सरसुद्धा होतो, सो याच्याशी रिलेटेड असतो, राईट? आता काय झालं आहे, युरेथ्रा जो आहे युरिनरी ब्लॅडरपासून अराईज झाला आहे, राईट? त्यांच्यामध्ये ओपनिंग कुणाचं आलं आहे, वास डेफरन्शिया आणि सेमिनल वेसिकलचं, म्हणजे कुणाचं, इजॅक्युलेटरी डक्टचं. इजॅक्युलेटरी डक्ट कुणामध्ये जाऊन ओपन झाल्यात, युरेथ्रामध्ये. ह्या युरेथ्राला जेव्हा जसजसा पुढे पास होईल तसतसा अजून कुणाचं सिक्रिएशन त्यांच्यामध्ये येणार आहेत, प्रोस्टेट ग्लँडचं. कसं येईल? अगेन दिस प्रोस्टेट ग्लँड हॅज सम सर्टन काही फाईन अशा ट्युब्युलर त्यांचं पोरिंग असतं, म्हणजे त्यांनासुद्धा डक्ट आहेत. ग्लँड म्हटलं की ती डक्ट आली, डक्टलेस ग्लँड आणि डक्ट विथ डक्ट ग्लँड, असं आपण एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन ग्लँडचे टाईप याच्या अगोदर पाहिले होते, किंवा आपल्याला आपण याला फेमिलियर आहोत. सो अगेन ही जी ग्लँड आहे ती सुद्धा काय करते, त्यांच्या डक्ट थ्रू पोरेशन करते. कुणाचं? सर्टन सिक्रिएशन. ते सिक्रिएशन का आहेत ते आपण ग्लँडच्या लेक्चरमध्ये पाहू. मग ह्यांनीसुद्धा त्यांचं सिक्रिएशन दिलं युरेथ्रामध्ये. सेमिनल वेसिकल आहे त्यांचं डायरेक्ट युरेथ्रामध्ये नाही गेलं, त्यांचं कुठे गेलं, वास डेफरन्शिया थ्रू पहिल्यांदा आलं इजॅक्युलेटरी डक्टमध्ये, आणि ती इजॅक्युलेटरी डक्ट कुठे जाऊन ओपन झाली, युरेथ्रामध्ये. सो आता वरून हे फ्लुइड आलं सेमिनल वेसिकलचं, स्पर्म आले, प्रोस्टेट ग्लँड थ्रू सिक्रिएशन झाले, आणि आता ते पुढे पास होत आहेत. पास होत असताना अगेन ही छोटीशी जी ग्लँड आहे याला आपण कॉपर्स ग्लँड म्हणतो किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड म्हणतो, बल्बसारखं स्ट्रक्चर कन्सिडर करते. सो पुढे पास होताना हे काय केलं जातं, पेनिस थ्रू बॉडीच्या बाहेर इजॅक्युलेट केलं जातं, किंवा ॲट द साईट ऑफ फर्टिलायझेशन ह्या स्पर्मला अलॉंग विथ द फ्लुइड विच जनरली गेट सिक्रिएटेड बाय द व्हेरियस ग्लँड, ऑर वी कॅन से द सेमिनल फ्लुइड इज गेट इजॅक्युलेटेड विथ द हेल्प ऑफ पेनिस. सो पाथ कोणता आहे त्यांचा, युरेथ्रा थ्रू. हे समजत आहे सर्वांना? बर, आता ह्याच्यामध्ये जनरली हे युरेथ्राचे जे रिजन आहेत त्यांचे तीन पार्ट केले जातात. पहिला जो पार्ट असतो त्याला कन्सिडर केलं जातं, इट इज प्रॉस्थेटिक पार्ट, एक 2.5 सेंटीमीटरचा असतो. त्याच्यानंतर मधला जो पार्ट असतो त्याला कन्सिडर केला जातो मस्क्युलर पार्ट, हा अगेन आपण कन्सिडर करणार आहोत 2.5 सेंटीमीटरचा. आणि जो पिनाईल पार्ट असतो तो मात्र कन्सिडर केला जातो 15 सेंटीमीटरचा. सो युरेथ्राचा जो पाथ आहे तो, अँड युरेथ्रा एंड ॲट द टीप ऑफ पेनिस, इथपर्यंतचा पार्ट ह्यांना कन्सिडर केला जातो. युरेथ्रल ही ॲक्च्युली डक्ट आहे, ही पेनिसच्या इनसाईड त्या एंडपर्यंत किंवा त्याचा जो काही एंड पार्ट आहे तिथपर्यंत जाऊन पोचते. सो दीज आर द ॲक्सेसरी डक्ट, डक्ट आणि त्यांचा एकदा ह्या सर्व स्पर्मची जी जर्नी आहे त्याला आपण एकदा कन्सिडर करूयात. आपण किती ॲक्सेसरी डक्ट कन्सिडर करतो आहे, आपल्याला किती गेल्या, 6 गेल्या. पहिली रेटेड एस्टिस, दुसरी सांगितली वास एफरन्स, देन एपिडिडॅमिस, असं लगेच लक्षात ठेवायचं, लॅटरल आणि पोस्टेरो साईडला आहेत ते. त्याच्यानंतर हे ट्युब्युलर स्ट्रक्चरवरती चाललं आहे ते, वास डेफरन्शिया. वास डेफरन्शियानंतर ते जाऊन पोअर होईल तेव्हा तो इजॅक्युलेटरी डक्ट, तो जाऊन ओपन होणार आहे, तो आहे युरेथ्रा. आपण सिक्वेन्स वाईज याला इथे मेन्शन केले म्हणजे लक्षात ठेवायला पण सोपे. फर्स्ट रेटेड एस्टिस, फ्रॉम रेटेड एस्टिस टू वास एफरन्शिया, वास एफरन्शिया टू द हेड ऑफ इपिडिडायमिस, फ्रॉम द कॉडा इपिडिडायमिस टू द वास डेफरन्शिया, फ्रॉम वास डेफरन्शिया दॅट स्पर्म
get travel to the ejaculatory duct, and that fluid along with the sperm it get travel to the urethra, and with the help of copulatory organ that semen is get passed at the site of fertilization. आणि आता एक सर्वात शेवटचा पॉइंट तो म्हणजे स्पर्मचा जो काही कुठून कुठे कोणते कोणते ते स्टॉप घेत गेले आपण आता ह्यांचे स्टॉप पाहूयात. सर्वात पहिल्यांदा काय सांगितलं मी एल एस ऑफ टेस्टिसकडे गेले. स्पर्मॅटोजेनेसिस्टिसाइट काय आहे ही झाली. इन जनरल जर मला कॉमनली सांगायचं असेल तर टेस्टीस. टेस्टीजमध्ये कुठे मग टेस्टीसचा सेक्शन घेतला तो कुठे त्यांच्या लोब्युलमध्ये प्रेझेंट असणाऱ्या कॉन्वोलेटेड ट्यूब्युल. कोण? सेमिनिफेरस ट्यूब्युल. सेमिनिफेरस ट्यूब्युलमध्ये फॉर्म झाल्यानंतर त्या कुठे आल्या? सर्वात पहिला आपला हा पार्ट जो त्यांचा ट्यूब्युलर नेटवर्क आहे तो रेटेटेस्टीसकडे आले. रेटेटेस्टीजनंतर ते कुठे पास झाले? ज्या काही फाईन ट्यूब आहेत अगेन परत पुढच्या त्या होत्या आपल्या वास एफरन्स. वास एफरन्स कुठे आला? त्या इपिडिडायमिसच्या हेडकडे आला. म्हणजे इथे तयार झाले हे स्पर्म आणि तिथून पहिल्यांदा इपिडिडायमिसकडे आले. हे दोन पास झाले. इपिडिडायमिसच्या हेडपासून मिडलकडे आले, टेलकडे आले, टेलपासून चालले ते वासा डिफरन्शिया. वासा डिफरन्शियापासून आता ते कुठे चाललेत? ते चाललेत इजॅक्युलेटरी डक्टकडे. रस्त्यामध्ये त्यांना कोण भेटलं? हे भेटले त्यांना सेमिनल वेसिकल. सेमिनल वेसिकलचं सिक्रिएशन घेऊन स्पर्मचं सिक्रिएशन घेऊन हे कुठे चाललेत? पहिल्यांदा इजॅक्युलेटरी डक थ्रू, आता हे चाललेत युरेथ्राकडे. आणि मग ह्या कोप्युलेटरी ऑर्गन थ्रू ते काय केले जातात? त्यांना एक्सपेल केले जातात. दिस इज ऑल अबाउट द ॲक्सेसरी डक्ट. डक्ट महत्त्वाचे आहेत, क्वेश्चन विचारले जातात आणि त्यांच्यासाठी तुम्हाला ह्या डायग्राम समजणं फार गरजेचं आहे. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. इन नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ग्लँड. ह्याच्यामध्ये ज्या मेन तीन ग्लँड आपण कन्सिडर केल्या, सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड आणि पुढे आपल्याला सांगितली ती आहे कौपर्स ग्लँड किंवा बल्बो युरेथ्रल ग्लँड, ह्या तिघांनाही कन्सिडर करूयात. अँड अलॉंग विथ दॅट ह्या तिघांपासूनचं जे मिक्स होऊन जे सिक्रिएशन तयार होतं आणि तो सिमिन पार्ट काय आहे यांच्याबद्दल सुद्धा बोलू. थँक्यू.